सिन्नर तालुका मोह येथील जागृत खंडेराव महाराज मंदिर, झापेवाडी खंडेराव महाराज सामाजिक सभा मंडप व सिमेंट रस्ता बनविण्याच्या कामाचा उद्घाटन सोहळा श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2021-22 अंतर्गत सन्माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे, विजयप्पा करंजकर यांच्या माध्यमातून तसेच माजी आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, पंचायत समिती सदस्य संग्रामभाऊ कातकाडे, संजय साणप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुनीताताई, संजय साणप यांच्या प्रयत्नातून तसंच पाठपुराव्यातून या कामांचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी माजी उपसभापती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सोमनाथजी भिसे, उपसरपंच संपत भिसे, माजी सरपंच पिलाबाई निवृत्ती बोडके, ग्रामपंचायत सदस्य शकुंतलाताई ढोणनर, ग्रामपंचायत सदस्य सविता कातोरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रनाथ अंभोरे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन उत्तम ढेरिंगे, चेअरमन चंद्रभान बोडके, सोमनाथ बोडके, सरपंच वाळू पाटील भिसे, हरिभक्त परायण, शांताराम भिसे, हबाप सोपानकाका भिसे, माजी उपसरपंच संदीप बोडके, माजी चेअरमन साहेबराव बिन्नर, निवृत्ती ढेरिंगे नंदू ढेरिंगे, सोसायटी चेअरमन साहेबराव बिन्नर रघुनाथ बोडके, राजाराम ढेरिंगे, भरत बोडके, कैलास ढेरिंगे, सीताराम भिसे, धनंजय बोडके, चिंदूभाऊ दराडे, राहुल बोडके, गोकुळ दराडे, संतू बोडके, प्रकाश भिसे, संतोष त्र्यंबक बोडके, शिवाजी बोडके, कैलास बोडके, संजय बोडके, संजय ढेरिंगे, हरिभाऊ ढेरिंगे, अरुण भिसे, उल्हास भिसे, दादामाळी, राधाकिसन भिसे, विकास बोडके, राधाकिसन बोडके, गोरख बोडके, रोशन बोडके, सचिन पालवे, राहुल बोडके, संदीप राहाडे, नवनाथ दराडे, आदित्य बोडके, ग्रामपंचायत मोह तसेच संपूर्ण झापेवाडी यांच्या पाठपुराव्यातून खंडेराव महाराज मंदिर येथे सामाजिक सभा मंडप व सिमेंट रस्ता बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाच्या भूमिपूजनाला विविध मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. आज आपल्याला कळवण्यात आनंद होतो की 5 वर्षापासून सातत्याने आम्ही आपले जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे मागणी करत होतो की आम्हाला खंडेराव मंदिराचं सुशोभीकरण, सभा मंडप, रस्ता अशा खूप अडचणींना सामोरे जात होतो आणि भाऊंकडे आम्ही वारंवार त्याची मागणी केल्यामुळं भाऊंनी आज शेवटी आमच्या त्या प्रयत्नांना यश दिलंय आणि आपले सिन्नर तालुक्याचे विकास पुरुष आमदार माननीय श्री राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून तसेच विजयप्पा करंजकर यांच्या माध्यमातून युवा नेते उदयभाऊ सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री सुनीताताई संजय सानप यांच्या प्रयत्नातून आणि संग्रामभाऊ कातकाडे यांच्या सहकार्यातून हा मागणी केलेला प्रोजेक्ट आज त्यांनी पूर्णत्वास नेलेला आहे. त्याची मागणी आम्हाला त्यांनी पूर्ण करून दिलेली आहे. याबद्दल मी काहींचे आमदार साहेबांचे सर्वांचे ज्यांनी याच्यात आमच्या मागणीला यश दिलं या सर्वांचे मी खंडरावाच्या चरणी उभं राहून आणि सर्वांचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. गावाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. तसेच लवकरात लवकर हे काम मार्गी लावावं, हे होईल जत्रापर्यंत हे काम मार्गी लावावं असं मी ठेकेदारांना पण विनंती करतो की त्यांनी टेकेवर ब्लॉक सभा मंडप रस्ता याच्यात आणखी काही त्यांनी जसं त्यांच्या पद्धतीनं सुधारणा करता येतील सुधारणा करावी अशी मी गावाच्या वतीनं त्यांना विनंती करतो. तसेच या हे काम मागणी करण्यासाठी उपसरपंच संपतभाऊ भिसे, सोमनाथभाऊ बोडके, चेअरमन उत्तम ढेरिंगे, पंडित ढेरिंगे, संजयभाऊ ढेरिंगे, राजाराम ढेरिंगे, कैलास ढेरिंगे, अनिल ढेरिंगे, निवृत्ती ढेरिंगे, नंदूभाऊ ढेरिंगे, उल्हास भिसे, हरिभाऊ ढेरिंगे, धनंजय बोडके, संजय बोडके, पिताजी बोडके, चंद्रभान बोडके अशा सर्वांनी वारंवार आम्ही ही विनंती केली होती की आम्हाला हे काम मिळावं आणि हे आज मिळाले. हे काम अक्षरशः म्हणजे आम्ही 20-25 लाखापर्यंत आमची मागणी होती का बाबा भाऊंनी आम्हाला हे 20-25 लाखापर्यंत तरी हे काम करून द्यावं पण ते आले देवाजीच्या मना म्हणजे देवाजीच्या मनात आलं तर तिथं काही कमी पडत नाही. अक्षरशः 25 लाखाचं काम त्यांनी अक्षर 50 लाख लिहून टाकले. 50 लाख रुपयाचं हे सुशोभीकरण, प्युअर ब्लॉक, सभा मंडप, रस्ता हे सगळं काम भाऊंनी अक्षरशः उदार मनानं आम्हाला दिलेलं आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा भाऊंचे सर्वांचे
ऋण निर्देश आभार व्यक्त करतो आणि थांबतो। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक।